गाइज, वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल MH एक्झाम गुरु. मित्रांनो, राज्यसेवा 2024 ची सुधारित जाहिरात आज आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो यासाठी 6 जुलै रोजी तुमची परीक्षा होणार आहे, पूर्वपरीक्षेची. यासाठी आता मित्रांनो जी नवीन जाहिरात आहे त्यामध्ये राज्यसेवामध्ये कॉमनली 205 वरून 431 जागा झालेल्या आहे, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 26 वरून 45 जागा झालेल्या आहे आणि वनसेवासाठी 43 वरून 48 जागा झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये सुधारित जाहिरात सर्व आरक्षणनिहाय तपशीलसह बघणार आहोत. तर ही बघा, आपल्या समक्ष ही जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात आपण सर्व आरक्षणनिहाय तपशीलनुसार बघणार आहोत. हे बघा, उपजिल्हाधिकारीसाठी आता टोटल मित्रांनो 7 पदे असणार आहे. त्यानंतर बघा, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट असाठी टोटल 116 पदे आहेत. त्यानंतर बघा, गटविकास अधिकारीसाठी 52 पदे आहेत. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट असाठी 43 पदे आहेत. सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारीसाठी 3 पदे आहेत. उद्योग उपसंचालकसाठी 7 पदे आहेत. सहाय्यक कामगार आयुक्तासाठी 2 पदे आहेत. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ म्हणजे क्लास 1 1 पद आहे. त्यानंतर मंत्रालयीन विभागातील जे कक्ष अधिकारी एसओ पद आहे त्यासाठी 19 पदे आहे. सहाय्यक गट विकास अधिकारीसाठी 25 पदे आहेत. सहाय्यक कामगार राज्य उत्पादन शुल्क गटबसाठी 1 पद आहे. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्कसाठी 1 पद आहे. उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कसाठी 5 पदे आहेत. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गटबसाठी 7 पदे आहेत. सरकारी कामगार अधिकारी गटबसाठी 4 पदे आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गटबसाठी 4 पदे आहेत. त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक गटबसाठी 19 पदे आहे. त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालयासाठी टोटल 52 पदे आहेत. निरीक्षण अधिकारी पुरवठा सप्लाय यामध्ये टोटल 76 पदे आहे, भरपूर पदे आहे मित्रांनो. त्यानंतर राज्यसेवा सोडून इतर ज्या सेवा असतात त्यामध्ये वनसेवा आणि इतर महसूल, सहाय्यक वनसंरक्षक या पदासाठी वनसेवेमध्ये आता 32 पदे आहेत. वनक्षेत्रपालसाठी 19 पदे आहेत. त्यानंतर उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्यासाठी आता 19 पदे आहेत. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडबसाठी 22 पदे आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो ही सुधारित जाहिरात आहे. SEBC प्रवर्गाला अनुसरून यामध्ये सुधारित बदल करण्यात आलेला आहे आणि SEBC प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे त्यांना ते आधी जे ओपनमध्ये होते किंवा मित्रांनो EWS होते त्यांना मित्रांनो इथे आता त्यांची जे कॅटेगरी आहे ती चेंज करण्याची इथे संधी दिली जाणार आहे. बघा इथे काय लिहिलेलं आहे, आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 परीक्षेकरता अर्जामध्ये फक्त खुला अथवा EWS घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करणे तसेच अराखीव खुलामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नव्हते अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवाराकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खाली कारवाई आवश्यक आहे. तर त्या अनुसरून मित्रांनो खुल्या प्रवर्गामधील म्हणजे जे विद्यार्थी आधी खुल्या प्रवर्गामध्ये येत होते परंतु आता ते SEBC येते त्यामुळे त्यांना वयाचा लाभ झाला आणि आता त्यांना इथे नव्याने संधी मिळणार आहे अर्ज करण्याची. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आधी खुल्या प्रवर्गात होते त्यांना SEBCचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांनी आधी अर्ज केलेला आहे. त्याचप्रमाणे जे EWSमध्ये होते त्यांना आता SEBCचा लाभ घ्यायचा आहे किंवा अर्ज केलेला होता आधी, त्यांना येथे त्या मूळ त्या मागील प्रवर्गामधून SEBCमध्ये येण्याची येथे संधी देण्यात येणार आहे. तर ही प्रोसेस करण्यासाठी त्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 9 मे ते 24 मे या दरम्यान असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक हा 24 मेच असणार आहे. तर अशा प्रकारे यांनी इथे माहिती दिलेली आहे. यानुसार तुम्ही या सर्व ॲडचं येथे अवलोकन करून तुम्ही अर्ज करा जे उमेदवार येथे यासाठी पात्र आहे. तर ह्या सुधारित जागा आणि इतर तपशील आम्ही तुमच्यासोबत शेअर केला. इतर सर्व माहितीसाठी कृपया आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल @MHExamGuru जॉईन करून घ्या. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.